आरटीई ऍडमिशन 2024-25 काल कोर्टाची सुनावणी होती, तर यामध्ये काय झालं बघा, तर आरटीई बद्दलची सुनावणी झालेली आहे, परंतु अजूनपर्यंत कोर्टाने जो निकाल आहे हा राखून ठेवलेला आहे, म्हणजे अजूनपर्यंत रिझल्ट दिलेला नाही आहे. 11 जुलै रोजी मुंबई हायकोर्टात अंतिम सुनावणी पार पडली, त्यावेळी सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाकडून निकाल राखून ठेवलेला आहे, म्हणजे आरटीईचा अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही आहे आणि लीडसुद्धा प्रसिद्ध झालेली नाही आहे. आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व याचिकाकर्त्यांनी वकिलांनी आपली बाजू मांडली. सुनावणी पूर्ण झाली असली तरी गुरुवारी न्यायालयाने निकाल जाहीर केलेला नाही आहे, म्हणजे आरटीईकडून आता अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळणार नाही आहे आपल्याला, कारण जेही पालकवर्ग आरटीईच्या भरोशावर बसलेले आहेत त्यांना अजून तरी वेट करणं गरजेचं आहे, कारण कोर्टाने जोपर्यंत निकाल देणार नाही तोपर्यंत आरटीई त्यांची लिस्ट साईडवर उपलब्ध करून देणार नाही आहे, कारण आरटीईच्या साईडला अजूनही साईट बंद करून ठेवलेली आहे आणि जी सुनावणी झालेली आहे त्यामध्ये फक्त सुनावणी झाली आहे, त्याबद्दल काय झालेलं आहे नेमकं अजून बाहेर काहीच आलेलं नाही आहे, कोणत्याही प्रकारची अपडेट बाहेर उपलब्ध झालेली नाही आहे आणि आरटीईचा निकाल हा रोखून ठेवलेला आहे, तर हा रिझल्ट कधी लागेल याबद्दलची अजूनपर्यंत कुठेही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे. जर आरटीईबद्दल जेही अपडेट येते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर जेही पालकवर्ग आरटीईच्या भरोशावर बसले आहेत ते आपल्या पाल्याचे प्रवेश जवळपासच्या शाळेमध्ये करू शकतात, कारण आरटीई यावर्षीला प्रवेश देईल असे कुठेही दिसत नाही आहे. तर आरटीईबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.